धुने जेजुरीमध्ये पॅराग्लायडिंग करत असताना ग्लायडरमध्ये तांत्रिक बिघाड झालेला आहे, तर बिघाडानंतर ग्लायडर एका पत्राच्या घरावर कोसळलेला आहे, त्यामुळे घराचं मोठं नुकसान झालेलं आहे. जेजुरीमध्ये पॅराग्लायडिंग करत असताना तांत्रिक बिघाड झालेला आहे, ग्लायडर कोसळल्यानं घराचं मोठं नुकसान यावेळेस झालेलं आहे. या दरम्यान जे आपण दृश्य बघू शकतोय, हा ग्लायडर अचानक कोसळला आणि त्यामुळे घराचं मोठं नुकसान झालं. साम टीव्हीची एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहतोय. या ग्लायडरमध्ये तांत्रिक बिघाड झालेला होता आणि त्यामुळे हे ग्लायडर एका पत्राच्या घरावर कोसळलं. अधिकची अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी मंगेश कचरे यांच्याकडून. मंगेश, नेमकं काय घडलंय? मोठं नुकसान झालेलं आहे, कोणी यामध्ये दुखापत काही झाली आहे का? या संदर्भात माहिती. काही वेळापूर्वी जेजुरीमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने हे पॅराग्लायडर एका घरावर कोसळलेलं आहे. मात्र यामध्ये कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नसून एक महिला किरकोळ जखमी झाली आहे. धन्यवाद दिलेल्या या सर्व माहितीसाठी. तर आपण बघतोय पत्राच्या घरावरती हे ग्लायडर जो आहे ते पडलेलं आहे आणि त्यामुळे एक महिला जखमी झालेली आपण या दृश्यात देखील बघू शकतोय की कशा प्रकारे हे ग्लायडर या पत्र्याच्या घरावर कोसळलं आणि त्यामुळे या घराचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. जेजुरीमध्ये पॅराग्लायडिंग करत असताना ग्लायडरमध्ये अचानक बिघाड झाला आणि त्यामुळे हे ग्लायडर खाली आलंय. पत्र्याच्या घरावर हे ग्लायडर कोसळलं आणि त्यामुळे महिला जखमी झालेली आहे. मात्र हे ग्लायडर कोसळल्यानं मोठ्या प्रमाणात घराचं देखील नुकसान झालेलं आहे. तांत्रिक बिघाड झालेला होता आणि त्यामुळे हे ग्लायडर अचानक कोसळलेलं आहे. त्यावेळेस ताबडतोब नागरिकांनी अधिकची अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी मंगेश कचरे यांच्याकडून. मंगेश, सध्याची त्या ठिकाणची नेमकी काय परिस्थिती आहे? हे ग्लायडर हटवण्यात आलेला आहे का किंवा त्या ठिकाणी नेमकं काय घडतं या संदर्भात सविस्तर माहिती द्याल. सध्या हे पॅरा ग्लायडर हटवण्याचे काम सुरू आहे आणि जी महिला किरकोळ जखमी झाली आहे तिला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलेला आहे. बरं मंगेश, आपण बघितलं या ठिकाणी पत्र्याच्या घरावर एक ग्लायडर कोसळलं, यावेळेस घरात कोणी होतं का, या संदर्भात काय माहिती? यावेळी सुदैवाने घरामध्ये कोणीही नसल्याची माहिती सध्या समोर येत आहे. मात्र हे घरावर न कोसळता जमिनीवर जर मंगेश, धन्यवाद दिलेल्या या सर्व माहितीसाठी. जेजुरीमध्ये पॅराग्लायडिंग करत असताना तांत्रिक बिघाड झालेला होता आणि त्यामुळे हे ग्लायडर जो आहे ते कोसळलेलं आहे आणि घराचं मोठ्या प्रमाणात नुकसान या ठिकाणी झालेलं आहे. हे ग्लायडर अचानक खाली आलेलं आहे आणि त्यामुळे हे पत्र्याचं घर पूर्णतः कोसळलेलं आहे. पत्र्याच्या घरावर हे ग्लायडर पडलेलं आहे. पॅराग्लायडिंग करत असताना अचानक तांत्रिक बिघाड झाला आणि जेजुरीमध्ये ही घटना घडलेली आहे. हे ग्लायडर हटवण्याचं काम सध्या केलं जात आहे. मात्र यामध्ये एक महिला जखमी झाली असल्याचं वृत्त मिळत आहे. मात्र सुदैवानं यावेळेस या घरात कुणीही नव्हतं आणि त्यामुळे जीवितहानी टळलेली आहे.